हॅलो एवरीवन मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी आपण आता बघतोय की महिला बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीस या अंतर्गत जे काही मुख्य सेविका किंवा अंगणवाडी परिवेक्षिया हे पद भरलं जाणार आहे त्यासाठी एकशे जागा आहेत तर यासाठी तुम्हाला अर्ज करताना पहिल्यांदा जे कागदपत्र महत्वाचे आहेत अतिशय महत्वाचे असे कागदपत्रे किंवा आपण म्हणूयात प्रमाणपत्रे जे की तुमच्याकडे असायला हवेत हे असणं बंधनकारक आहे का पत्र अप्लोड पत्र अप्लोड आहे तर तुम्हाला पुढे अर्ज भरताच येणार नाही कारण सुरुवातीलाच आपल्याला हे सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत मग आपण बघूयात की कोणते कागदपत्र महत्वाचे आहेत ते कसे अपलोड करायचे आहेत वगैरे वगैरे ठीक आहे तर विहित कागदपत्रे प्रमाणपत्र अपलोड करायचं तर कोणते तर बघा प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन असतील कर्मचारी बघा अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आपल्याला हार्ड कॉपी नाही द्यायची आपल्याला सॉफ्ट कॉपी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून पुढे फॉर्म भरताना अपलोड करून ठेवायचे आहे सुरुवातीला त्यानंतर फॉर्म आपला सबमिट होईल ठीक आहे मग पुढचा पॉईंट आहे तो उमेदवारांची ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट लेखी परीक्षा ही उमेदवाराच्या कोणत्याही कागदपत्रपूर्व तपासणी न करता घेतली जाणार आहे म्हणजे तुमची जी एक्झाम होणार आहे ना तुम्ही फक्त हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुमच्याकडे ते अपलोड करणार आहात नंतर ते आहेत की नाही व्हॅलिड ते कधी कळेल जेव्हा तुमची एक्झाम होऊन नंतर जेव्हा तुमच्या मार्क्सनुसार निवड ये करण्यात येईल ना तेव्हा तुमच्या शेवटी तुमचे जे काही डॉक्युमेंट केलेत ना तुम्ही के आरक्षण घेणार आहात त्यासाठी ते चेक करतील आणि मग ते व्हॅलिड असतील तर तुमचं त्या आरक्षणा थ्रू तुमचं निवड करण्यात येईल नाहीतर तुम्ही कुठे जाता मग तुमचे म्हणजे जर तुमचे ते वॅलिड नसेल सर्टिफिकेट तर मग तुम्ही ओपन कॅटेगरी वाईज म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे काही निकष असतात त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं ठीक आहे त्या जागांमधून ओके मग आता पुढे पुढचा पॉईंट बघूयात आपण मी कास्ट व्हॅलिटीच्या बाबतीमध्ये बोलते जर तसं नसेल तर ठीक आहे किंवा हे भूकंप भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्या प्रकारचे नसेल तर आता पुढचा महत्वाचा पॉईंट बघा इथं तो हा पॉईंट क्लिअर झाला की घेतली जाणार असल्यामुळे गुणांच्या आधारी सामाजिक समांतर निवड केली जाईल आता विविध सामाजिक आणि आरक्षणाचा सा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर म्हणजे चेक इलेजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ते कोणते आहेत ते बघायचे इथे आता बेसिक आपल्या काही गोष्टी माहिती आहेत आपण बऱ्याच अस गव्हर्नमेंट एग्जाम देतो आपल्याला माहित असलं पाहिजे की हे कोणत्या गोष्टीसाठी कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचं आहे आता प्रमाणपत्र कागदपत्रांमध्ये अर्जातील नावाचा पुरावा तुमचा कशामधून मिळतो तर तुमचा एसएससी सर्टिफिकेट असेल सर्टिफिकेट म्हणूयात किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं मार्कशीट जरी असेल ते दोन्ही पण म्हणजे एसएससी म्हणजे आपलं 10वीत असेल कीव्हा एचएससी चे असेल त्या ठिकाणी तुमचा नावाचा पुरावा असतो म्हणून ते तुम्ही अपलोड करायचं आहे अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता कोणती असेल तर वयाचा पुरावा देताना सुद्धा लक्षात ठेवायचे हे तुमच्या सर्टिफिकेट वरती तुमची बर्थडेट असते त्यानुसार सुद्धा क्लिअर होतं की तुमचं वय किती आहे ठीक आहे त्यानुसार म्हणजे कोणतंही असू देत मग ट्वेल्थ सर्टिफिकेट असू देत टेन्थ सर्टिफिकेट असतात किंवा तुमचं शाळा सोडलेला दाखल असू द्यात त्याच्यावर सुद्धा तुमचं वय क्लिअर केलं जातं किंवा आपलं आधार कार्ड वगैरे असतं क्लिअर तर ते आहे आता शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा तुमचा द्यायचा असेल तर त्याला तुम्हाला आपल्या ही एक्झाम जी आहे ती ग्रॅज्युएशन बेसवरती आहे सो शैक्षणिक अहर्ता तुमची काय असली पाहिजे ग्रॅज्युएट असली पाहिजे एनी स्ट्रीम ग्रॅज्युएट बी कॉम बीएससी वगैरे वगैरे त्या लेवलच्या ज्या काही ग्रॅज्युएशनच्या एक्झाम असतील त्यापैकी ठीक आहे पण कसे जे काही संविधानिक विद्यापीठ असलं पाहिजे ते आता पुढे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा हा तुम्हाला कशामधून मिळेल सामाजिकदृष्ट्या म्हणजे आपल्या कास्ट व्हॅलिडिटी वगैरे वा का असेल कास्ट व्हॅलिडिटी नाही कास्ट सर्टिफिकेट म्हणूया तुमच्याकडे सगळ्यांकडे आधीपासूनच असते आपल्याला जर त्याचा फायदा घ्यायचा आहे तर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आता व्हॅलिडिटीचं सोडून कास्ट सर्टिफिकेट असेल तरी पण होऊन जाते या ठिकाणी आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला आता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार आहे तर जे ही, आ, ता ता आ, की ही एस सी बी सी आपण म्हणतो सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड हे आर्थिक दृष्ट्या प्रबल मग त्याचं त्यासाठी तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट असलं पाहिजे एस सी नाही म्हणणार आपण आर्थिकदृष्ट्यामध्ये आपण म्हणू शकतो की ईडब्ल्यू एस राईट मध्ये इकोनॉमिकली सेक्शन सेक्शनमध्ये हे येईल बरोबर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा त्यासाठीचा सा तो पुरावा पाहिजे आपल्याकडे अंशकालीन पदवीधर कर्मचारी असल्यासाठीचा सा सा पुरावा पण पाहिजे अराखीव महिला असतील मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र पुरावा पण त्यासाठीचा पाहिजे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र पाहिजे म्हणजे बघा ज्या आता वयाचा क्रायटेरिया तुम्हाला माहितीये फोर्टी थ्री फोर्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह एका ठिकाणी आहे एवढं वय याचं लिमिट आहे तर ऑब्व्हियसली या वयामध्ये मुलं तर असतात मग मुलं किती मग कुटुंब तुम्हाला नियोजनामध्ये लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र म्हणजे तीन पेक्षा जास्त मुलं नको तीन मुलं नको आहेत ठीक आहे आता इथे अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक वैद्य असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पण आपल्याला पाहिजे इथे पॉइंट वाचून घ्या व्यवस्थित म्हणजे ज्या ठिकाणी अर्जाची शेवटची तारीख आहे तीन नोव्हेंबर त्या तारखेपर्यंत वैद्य असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा आता दिव्यांग व्यक्ती ज्या आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं की आपल्याकडे जे काही म्हणजे आपण म्हणतो ना डिसेबिलिटी सर्टिफिकेट त्याचा पण क्रायटेरिया त्याचा व्हिडिओ मी एक बनवेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी तुम्हाला किती डिसेबिलिटी मध्ये पाहिजे तर आपण अर्ज करू शकतो ओके okay. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा आहे खेळाडू आरक्षणाचा पात्र असल्याचा पुरावा पाहिजे म्हणजे सर्टिफिकेट तुमचे जे काही असतील स्टेट नॅशनल लेवल खेळलेले अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे भूकंपग्रस्त आरक्षणासाठीच पात्र असलेला पुरावा पाहिजे एस एस सी नावात जर बघा आ, बदल जर झाला असेल तर त्या ठिकाणी त्यासाठीचा सा पण पुरावा आपल्याकडे पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा त्याचा पुरावा तुमचा दहावी मध्ये तुमचा मराठी विषय असतो त्यातून क्लिअर होतो किंवा पुढे ग्रॅज्युएशन करताना जर मराठी विषय ठेवला असेल तर त्यानुसार होतो आता संगणक ज्ञान एम म्हणजे सीआयटी सर्टिफिकेट वगैरे ते तुमच्याकडे असलं पाहिजे ठीक आहे आता इथं पुढे पॉईंट दिलाय बघा खेळाडू दिव्यांग माजी सैनिक आणत तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे ठीक आहे त्याप्रमाणे बघा प्रमाणपत्रे कागदपत्रे संलग्न केल्याशिवाय ऑनलाईन अर्ज स्वीकृत केला जाणार नाही सो so, हे तुम्हाला सुरुवातीलाच असायला हवेत आता तीन नोव्हेंबर शेवटची तारीख आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आधीपासूनच असले पाहिजेत लक्षात ठेवायचं जेव्हा कधी शैक्षणिक वर्षामध्ये बघा आपण म्हणतो की मार्च महिन्याच्या एकतीस तारखेनंतर नवीन वर्ष सुरू होतं ठीक आहे मग त्या ठिकाणी पहिली गोष्ट काय आपली असते की त्याच एप्रिल महिन्यामध्ये सुरुवात करायला घ्यायची असते डॉक्युमेंट काढण्यासाठी जे काही महत्वाचे आहेत आणि ज्या ठिकाणी आपला दरवर्षी फॉर्म कोणते कोणते त्या एक्झाम निघत असतात तर फॉर्म भरायचे असतात तर त्यानुसार ही पहिली स्टेप लक्षात ठेवायची असते ते करायचं असतं आणि मग एन वेळी जेव्हा जाहिरात येते तेव्हा आपली हडबड होते मग आपण खूप घाई गडबड करतो मग आपल्याला ते सर्टिफिकेट भेटत नाही त्यामुळे आपला फार नुकसान होतं फॉर्म भरता येत नाही सो ही गोष्ट खूप महत्वाची असते आपल्याकडे सरळ सेवा भरतीने बघा नॉन टेक्निकल सब्जेक्ट साठी ही बॅच पर्टिक्युलर आहे म्हणजे सरळ सेवा भरतीमध्येच बऱ्याच एक्झाम्स येतात जसे की महिला व बाल विकास विभाग अंतर्गत होणारी ही आत्ताची जी काही मुख्य सेविका किंवा आपण अंगणवाडी पर्यवेक्षण शिक्षिका हे पद आहे ते सुद्धा सरळ सेवा भरतीने भरलं जातं सो so, यासाठी टी सी एस आयबीपीएस बॅटर्नुसार आपण हे बॅच जे आहे ते कव्हर करणार आहे लाईव्ह प्लस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच मिळणार आहे नऊशे नव्याण्णव इतकी या फीची आ, या बॅच ची फी असणार आहे या ठिकाणी तुम्हाला फॅकल्टीज दिसतात तर अतिशय एक्सपिरियन्स असलेली बऱ्याच वर्ष शिकवलेली हे फॅकल्टीज आहेत त्यांना बऱ्याच या गोष्टी किंवा या पर्टिक्युलर एक्झाम बद्दल माहिती असते ते त्या पॅटर्न नुसारच शिकवतात सो so, तुम्हाला इथे क्लिअर विजन देतात की या पद्धतीने अभ्यास करायचं या पद्धतीने स्टडी करायचं या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन जे काय पर्टिक्युलर असेल ते त्या ठिकाणी करायचं ते तुम्हाला एक्झाम मध्ये अतिशय महत्त्वाचं असेल सो so, सर्वोत्तम शिक्षक वृंद टी सी एस आरबीपीएस तुम्हाला आता टी सी एस ही एक्झाम कंडक्ट करणार तर टी सी एस आपण या बॅचला कव्हर करणार आहे सहा महिन्याची या ठिकाणी व्हॅलिडिटी असणारी या बॅच ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि नक्कीच तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा या बॅच थ्रू मिळणार आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय ऍड्रेस दिलाय तर बॅच जॉईन करायची असेल तर वेळ वायाने घालवता तुमचे फ्रेंड रिलेटिव्ह जे कोणी त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत कारण अर्ज तीन नोव्हेंबर नंतरच करू शकणार आहात त्यानंतर अर्ज करता येणार नाही सो so, वेळ तुमच्याकडे कमी आहे अपलोड करता करायचीत आपल्याला हे ऑनलाइन डॉक्युमेंट्स जे काही सांगितलेत ते सो फटाफट या लिंकला म्हणजे या व्हिडिओला शेअर करा नक्कीच लाईक करा आणि नोज आपण हे आजच्या ठिकाणी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेवरती काही लाइव फ्री सेशन्स पण घेतो तर ते सुद्धा नक्की जॉईन करा त्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकादमी हा चॅनल सबस्क्राईब करायला हवा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा